विकास व संशोधन प्रतिष्ठान आयोजित कवितांजली या भाषा विकास उपक्रमाचे दुसऱ्या पर्वातील पहिले कवी संमेलन दिनांक 16 जून 2019 रोजी नवगर भाईंदर पूर्व येथील SM पब्लिक हायस्कूल येथे उत्साहात व शिस्ताबद्ध रीतीने संपन्न झाले. ज्येष्ठ प्रकाशक अशोकजी मुळे प्रमुख अतिथी तसेच उद्योजक व समाजसेवक शंकर जंगम व प्रतिष्ठानच्या विश्वस्त वसुंधरा शिवणेकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. वसुंधरा शिवणेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच कविता लिहिण्यासाठी कवीला प्रतिभेचं देणं असावं लागतं. तेच कवी दर्जेदार कविता लिहू शकतात आणि प्रतिभेचं देणं लाभलेल्या कवींच्या कविता ऐकण्यास आपणास आनंद प्राप्त होतो असे डिंपल पब्लिकेशन व MK बुक्स या नामांकित प्रकाशन संस्थेचे संस्थापक प्रकाशक श्री अशोकजी मुळे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यासपीठावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षणतज्ञ लेखक व कवी डॉक्टर लक्ष्मण शिवणेकर होते. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील हे व्यासपीठ मराठी भाषा विकास व संवर्धनासाठी असून कवीने त्याचा अवश्य लाभ घ्यावा व दर्जेदार कविता लिहून मराठी भाषेला समृद्ध करावे असे आवाहन केले आहे. संमेलनात सामाजिक, पर्यावरण, नातेसंबंध, पाऊस अशा विविध विषयांवर दर्जेदार रचना सादर करण्यात आल्या. सहभागी कवींना सन्मानपत्र प्रदान करून गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कवी विजय म्हमूनकर यांनी केले. पुढील काव्यवाचन स्पर्धेचे मासिक संमेलन जुलै महिन्याच्या 3 रविवारी होत असून वर्षा ऋतूच्या आगमनाबरोबरच पाऊस या विषयावरील कविता सादर केल्या जातील असे डॉक्टर शिवणेकर यांनी घोषित केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने